संविधान आम्हाला मान्य न होणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता असल्यामुळे जे काही चाललंय घडली घटना की लोकसभेतल्या विरोधी असलेल्या बहुसंख्य सभासदत्वांचं सभासदत्वच रद्द करायचं चाललं. मला सांगायचं आहे की ते जे काही करतायत ते जे करतात त्यांचं तत्वज्ञान आरसेचं तत्वज्ञान ज्यांनी ज्योत आता खानदेशातून इथं आणली गुरुजींचं नाव घेतलं त्या मंडळींनाही मला आठवण द्यायची आहे. गुरुजींनी संघाविषयी राष्ट्रीय स्वयंसंघाविषयी काय म्हटलं हे तुम्ही वाचलत का? किती गंभीर होतं हे मला सांगायचा मुद्दा असा आहे. आज हे दिसतंय उद्या याच्यापेक्षाही जास्त गंभीर होणार आहे. अशा वेळेला देशाची आमच्या जे विषयातले जे विचारवंत म्हणून घेणारी मंडळी आहेत जी समाजाचं संबंध नेतृत्व करणारी मंडळी आहेत जी विद्रोही आहेत ज्यांचा संविधानावर विश्वास आहे शब्दांचे खेळ होते कदाचित आंबेडकर पवारांचा अड्डा करतील पवार अड्डा करतील पण या वादविवादामध्ये करमणुकीशिवाय दुसरं काय होणार आहे. त्यांना मला सांगायचं आहे आज प्रसंग हा आला आहे की सर्वांना मिळून उभारावा लागेल एकजुटीने. आणि उभारायचं म्हणजे काय? मी सेवादलाच्या अध्यक्षांना विनंती करणार वैद्यांना विनंती करणार आहे. वैद्य मुठभर असू द्यात पण या परिस्थितीत शांतता आणि सत्याग्रहाची तयारी आपण ठेवली पाहिजे. तुरुंग भरतीची सुद्धा तुम्ही तयारी ठेवली पाहिजे तुम्हाला मी सांगतो. कदाचित वैद्य माझ्या वयाम वाटत करणार नाही कधी सोडून पण देतील. मला या वयात काय वाटतं की आज आपण सत्याग्रह उभं राहिलं पाहिजे. हे सरकार तुम्ही काय बोला ते म्हणतात तुमचं काय सामान्य वार्ताराशी आम्ही बोलणार नाही तुझ्याशी बोलणार नाही आम्ही फक्त आठवड्याने लोकांच्या बरोबर दिल्लीहून बोलू आणि लोक त्यांचे जे जे समजे ते बोलतील ते आम्ही छापून टाकू. वृत्तपत्र स्वातंत्र्य इतकं धोक्यात आलं आणि काय काम आले? काल आरोप केलाय की 700 कोटीचा घोटाळा झाला. दुसऱ्या दिवशी घोटाळा संपून माणूस सगळे सरकार तो संपून अगदी बाहेर ह्याच्यात पण आला सत्तेत पण आला हे आम्ही डोळ्यांनी काय पाहतोय. मला या देशातल्या साऱ्या विचारवंतांना विचारायचंय जे फार चिंतावादार असं त्यांचं म्हणणं आहे ते फार मूलभूत लिहितात असं म्हणतात. मला सांगायचंय महात्मा गांधींच्या पुढे स्वातंत्र्याच्या चळवळीचा समोर हा प्रश्न होता. ब्रिटिश सरकार सर्वंकष होती पण या म्हाताऱ्याने काय सांगितलं त्यावेळेला? सविनय कायदेभंगाचा मुद्दा मांडला आणि माणसाने त्या काळात मोतीला नेहरूंच्यासारखा माणूस असू द्यात नाही तर वल्लभभाईंच्यासारखा बॅरिस्टर असू द्यात सगळ्या बॅरिस्टरांनी बॅरिस्टर सोडून दिला ना स्वातंत्र्याच्या. आता तुमचं तुमचं तुम्हाला वेगळ्या पारतंत्र्यात सनातन पारतंत्र्यात घडायचा जो चाललाय भाग चाललाय सनातन सनातन स्वातंत्र्य सनातनीकडे तुम्हाला वळवलं जात आहे. गंमत बघा तुम्हाला मुद्दा मी सांगतो ही शिक्षण संस्था आहे ते आम्हाला भेटले आमची बातचीत झाली. मी त्यांना म्हटलं सगळं काही इथं शिकवलं जातं पण भारतीय संविधानातलं काय शिकवलं जातं? या तरुण मुलांना ही देशाची पोथी आहे हे देशाचं धर्मपुस्तक आहे काय शिकवलं जातं? आमचं बोलणं अर्धवटच राहिलं. आणि मग शिकवतायत उलट काय शिकवतायत? प्रत्येक शाळेत आता सगळे हिंदुत्ववादी कार्यक्रमांची रेलचाल सुरू झालेली आहे आणि आमच्या लोक काय म्हणतात आता काय करणार वरून फतवा आला. मुसलमानांना आम्ही नावं ठेवत होतो काय की त्यांच्या तळवरून फतवा आला ते बोलतायत. आता या देशातल्या सगळ्या विचारवंत जगताला मला विचारायचं आहे त्या फतव्याबद्दल तक्रार करताना आता जे फतवे येतात त्याच्याबद्दल काय करतात? तेव्हा जास्त बोलणं बरं नाही. मी ठरवलं की आता शेवट आता मला माहिती आहे कपिल साहेबांचं एक चाललेले असते गडबडवर चालते आणि ते आपल्याला बसवणार. मी म्हटलं बसू द्यात काय हरकत बसू द्यात त्या चिंता नाही त्याबद्दल ते जोपर्यंत ते ॲडिशन हे करतात. पण मला सेवादलवाल्यांना आणखी वेगळं सांगायचं आहे. कोणतं? कराचीत आता इंडिया आघाडी होईल आणि मी इंडिया आघाडीचं समर्थन केलं आहे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण इंडिया आघाडी सुद्धा उद्या राज्यावर आली आणि ती येईल असं दिसत आहे. म्हणजे लोक मला असं दिसतं आहे आमच्या विचारवंतांच्यापेक्षा माझ्या कष्टकरी समूहातल्या बाया फार शहाण्या आहेत असं मला लक्षात येतं.
आज सकाळी घरातून निघालो, आज लोणावळ्याला आलो आणि काय काही नाही, काल निरोप गेला होता मी. तोय कोण ह्या बाया सगळ्या, त्या रोजात काम करणाऱ्या वगैरे, बंगल्यात काम करणाऱ्या, तुमच्या ज्याच्यात काम करणाऱ्या, मोलकडी असलेल्या सगळ्या ह्या याच्यात. तिकडे अमिताभ बच्चननी स्वतः का घेतली बावळामध्ये, सगळ्या अनेक ह्यांनी केलेली आहे, त्याचे नसतात देखील, पण त्यांचे बंगले कोण सांभाळतात आणि याला काय मिळतं, त्या कहाण्या सांगत होत्या. आणि पण बाई मला म्हणत होती, तुम्ही आम्हाला एवढं सांगत होता आता पोरा शिकवा शिकवा, अहो शिकवलं पण काय आता काय करावं काय. आणि त्याच वेळेला त्या मराठा माणसाची मंडळी चौकात बसलेली, बाबा नवानं भेट देऊन जा. ही बाई मला सांगते की मी इतके कामं करते की रोज त्याला, आता मोटरसायकलशिवाय कोणी कामाला घेत नाही, शिकवलं आहे मोटरसायकल घ्यायला पैसे काढून दिले, आता तो सारखा त्याला रोज पेट्रोल पैसे द्यावे लागतात, आता काय करू काय मी, तुम्ही तर म्हणला शिकवा म्हणून. एवढा रोजगाराचा तीव्र प्रश्न आहे की रोजगार, मी म्हणलं की शहरी रोजगार हमी योजना मी दिल्या घोषणा करतात, आता आम्हाला जरा आम्ही पण राजकारणात काही दिवस घालवले असल्यामुळे समजतं. मी म्हणलं प्रश्न रोजगाराचा आहे, या देशातल्या तरुणाईला भविष्य आज नाही. सेवादासारख्या युवा संघटनेच्या लोकांनी याच्यावर खरोखर राहून ठेवलं पाहिजे की या देशात तरुणाई पुढंच सवाल कोणता आहे, त्यांना काय भविष्य आहे, ज्या देशातल्या तरुणाईला काय का बरं, छोटे डेन्मार्कसारखे जेवढे उठचे देश आहेत. तुम्ही मला बाबाराव काय बोलतायत, मी तुम्हाला खरं सांगतो, वाचन कमी असेल पण माझ्या मुलांनी मला दुनियेमध्ये सगळे काही हिंडवलेले आहेत. सामाजिक सुरक्षा कायदा काय असतो, सामान्यातल्या माणसाचं जीवन कसं असतं, इतर डेन्मार्कसारखे देशातली तरुण मुलं काय करतात, याची सगळ्या सगळ्या मला थोडं थोडं पाहायला मिळालं. आणि मला लक्षात आलं की ते देश तरुणाईच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतात की देश तुमचा आहे, तुम्हाला पुढे न्यायचा आहे. अमेरिकेच्या एका अध्यक्षाचं भाषण मला आठवत आहे, तू सांगत होता तुम्ही मला काय विचारताय, आणि उद्याचा भाव अमेरिका तुमचा आहे आणि तुम्हाला तो घडवायचा आहे. आमच्या देशातले पंतप्रधान काय सांगतायत, ते तरुणाला काय सांगतायत, ते खेळ करतायत जातींचे, कुणालाच मिळणार नाही, कुणाच मिळणार नाही. राखीव जागांचं ठीक चाललंय, ठीक आहे, ते संपायला पाहिजे होतं पण कुणामुळे नाही संपलं. तुम्ही अशी परिस्थिती निर्माण केली तर आज तरुणाईला या देशात भविष्यच नाही आहे. काय भविष्य आहे, राष्ट्रसेवा दलासारख्या ज्या संघटनेतून मी वाढलो निर्माण झालो, माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं संधी मिळाली आपण जाऊन मांडावं, प्रयत्न करावा. आयुष्यभर असं संघटित कामगारांच्या मध्ये घालवले, आज चाललंय काय, आज चाललंय काय. तेव्हा माझं म्हणणं आहे त्यांना तिकडे वर्तमानपत्रांचं रंग ठीक आहे की अजित पवार शरद पवारला भेटले का, शरद पवार त्यांना भेटले, हे कोणकोणाला भेटलं, कोणकोणाकडे हसलं, हे काय बातम्या आहेत, हे काय चाललंय, आणि आपण सगळं सहन करतो. तेव्हा परत मला सांगायचं आहे की सेवा दलाला मला सांगायचं आहे की तुम्ही तरुण माणसांच्या भविष्याच्या प्रश्नाचा वेध घेतला पाहिजे आणि त्यांचं जीवन सुस्पष्ट होईल या देशामध्ये. अरे कमाल आहे, या देशातली तरुण मुलं कोट्यावधीच्या संख्येत परदेशात जात आहेत आणि इथली एकही विद्यापीठ त्याची पात्रता नसावी, अशा प्रश्नांना भेटायचं की नाही ते ठरवा. आपली ताकद थोडी असेल पण मी तुम्हाला सांगतो की अगदी अगदी महाभारतमध्ये काय त्याची उदाहरण द्यायचं कारण नाही, द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना ते होत असताना ती सगळ्यांना विचारत होती ना, अरे काय, आणि कृष्णाचं मग खेचीला ते वस्त्र मिळालं, हे सगळं सगळं आपण पाहतो. आता स्वतः तसंच चाललंय, लोकशाहीचं वस्त्रहरण इतक्या जोरात चाललंय, इतक्या जोरात चाललंय, आणि ती लोकशाही आता ती लोकशाही कोणाकडे बघते, कोणी कृष्ण सापडणार का तिला. सेवा द्यायला मला सांगायचं आहे ते इतिहासात दाखला एवढ्यासाठी दिलाय, तुम्हाला जरा भूमिका घ्यावी लागेल. रोजच्या चाललेल्या राजकारणात तर भाग घ्यावा लागतोच, परंतु ते पुढचं भविष्य आज जर उद्या असं राहिला तर पुढचं भविष्य फार भयानक राहील, तेव्हा त्याचा विचार आपल्याला केला पाहिजे. जास्त काय सांगण्यासारखं काय सांगू, विषय बघा. मला दुसरं मला सांगायचं, बाबासाहेब आंबेडकर गेले, भेटतात ते मला, ते काहीतरी माझे मित्र आहेत, पण मी त्यांना मुद्दा मला अशा वेळेला आम्ही बोलतो काय सांगत असतो की घटनेतली मूल्य संविधान, आज संविधान त्यांनी घोषणा केली घर घर पे घर घर पे तिरंगा, आम्ही लिहिलं घर घर में संविधान, संविधानाची पोथी प्रत्येक घरात असली पाहिजे. आणि आम्ही एक गाव एक पाणी चालवला, आता मला वाटतं की प्रत्येक गावात घटनाघर असावं की ज्या ठिकाणी हिंदू असा मुसलमान असा ख्रिश्चन हिंदू असा सगळेजण एकत्र येऊ शकतील असं ठिकाण तयार झालं पाहिजे. उलटं झालंय, मंदिरांचा नियंता अगदी सुकाळ आहे धार्मिक स्थळांचा, मुसलमान कुणी मागे येतात सगळे चालताच आहेत. प्रश्न असा आहे अशा वेळेला प्रत्येक गावात घटनाघर असलं पाहिजे, सगळे तिथे आले पाहिजेत.
मी काय म्हणतो तुम्हाला सांगतोय, घटनेतली मूल्यांवर मान्य केली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद सर्व मान्य केलं, पण ती मूल्य रुजली जावीत यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता, त्यासाठी जे लढे साधे साधे लढे असतील, तर आता तुम्हाला माहिती आहे, तर मी माझं दुःख सांगू नये तुम्हाला, इथं सांगायचं कारण नाही, पण मला सेवा द्यायला मुद्दाम सांगायचं आहे, संघटनाकरता संघटना ही आपली काही भूमिका नाही, तुमच्या वैद्यांच्या सरकार प्रमुख आहे त्याच्यावर आहेत, कवी सगळी मंडळी आहेत, यांना मला सांगायचं आहे करायला तयारी, आपण 100 माणसं असू, 50 असू, पण या सत्तेविरुद्ध आपण उभे राहतो, सत्याग्रहाचा मार्ग सविनय कायदा आहे, मग दगड मारायचा नाही, शिवी द्यायचं नाही, काही नाही, परंतु आणि तरुणांची आपली युवकांची संघटना आहे, या युवकांच्या भविष्याचा वेध आपल्याला घेतलाच पाहिजे, जात पात या सगळ्या गोष्टी चालणारच आहेत, नाही असं नाही, पण या गाळातून वर्क भरत काढायचं असेल तर बोला ना, विचार बांधताना बोला ना, सत्याग्रहासाठी कॉल ठरवा काय, ते लोक दुसऱ्या गोष्टी घेतात, तारखा देतात.